मुख्यमंत्री बी एस येडुरप्पा यांच्या जनता दरबार कार्यक्रमात नागरिकांच्या विविध तक्रारींच्या आणि निवेदनांचा पाऊस पडला. विविध प्रकारांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी नागरिकांनी निवेदने सादर केली, मात्र निवेदनांचा गठ्ठा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सचिवांनी फाईल बंद केल्यामुळे त्या निवेदनांचे होणार काय याबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे. राज्याचे मुख्यमंत्री बी एस येडुरप्पा यांनी आपल्या जिल्हा दौऱ्यात नागरिकांना वेळ देण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी तासभराचा वेळ राखीव ठेवण्यात आला होता. त्या वेळेपूर्वी नागरिकांनी मोठ्या संख्येने सर्किट हाऊस समोर उपस्थिती दर्शविली होती. ನಾನು ಎಲ್ಲ ಒಪ್ಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಉತ್ತರ ಬರೆದು ನಾವೇನು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಆಗುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ ನಮ್ಮ ಭರವಸೆ. ಇನ್ನು ಕೆಲವು ರೈತರು ತಮ್ಮನ್ನು ಭೇಟಿ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಬರದೆ ಹೊರಗಡೆ ಕೆಲವು ಭೇಟಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಸರ್, ನಮ್ಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಸ್ಪಂದಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂದಮೇಲೆ ಕೆಲ ರೈತರು ಸರ್ ಎಲ್ಲ ರೈತರು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಅವ್ರ ಸಮಸ್ಯೆ ಅವ್ರ ಕಷ್ಟಕ್ಕೆ ನಾವು ಸ್ಪಂದಿಸ್ತೇನೆ. ನಮ್ಮ ರೈತರಿಗೆ ನನ್ನ ಭರವಸೆ. परंतु त्यांनी दिलेल्या निवेदनाबाबत पुरेशी माहिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळेचा अभाव होता, त्यामुळे निवेदन पत्रावर प्रत्यक्षात कारवाई होणार की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. लोकमान्य रौप्य महोत्सवी योजना, सर्वोत्तम गुंतवणूक, सर्वोत्तम परतावा. आज रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असताना लोकमान्य सोसायटीने ज्यांच्या विश्वासावर ही यशस्वी वाटचाल केली आहे त्या ठेवीदारांसाठी नवीन उत्तम परतावा देणारी योजना आणली आहे. या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि या रुपेरी क्षणाचे साक्षीदार व्हावे. लोकमान्य रौप्य महोत्सवी योजना. गुंतवा रुपये 1 लाख आणि 25 महिन्यानंतर मिळवा रुपये 1,25,000. सर्वोत्तम गुंतवणूक, सर्वोत्तम परतावा. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्रधान कार्यालय 195A नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी. टोल फ्री 1800-21-24-05-0. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.